विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वीला एमकेएसच्या परीक्षेमध्ये बुद्धिमत्ताच्या पेपरमध्ये आपल्याला विसंगत अक्षरगट ओळखा यावर काही प्रश्न विचारले जातात. तर मित्रांनो, आपण या उदाहरणाच्या माध्यमातून आज विसंगत अक्षरगट ओळखा हा घटक अभ्यासणार आहोत. आपल्याला या ठिकाणी दोन उदाहरणं दिलेली आहेत. हे दोन उदाहरणे आपण सोडवून या घटकाचं आकलन करून घेणार आहोत. बघा, पहिल्या प्रश्नामध्ये आपल्याला पहिला ऑप्शन दिलेला आहे बी ई 34. दुसऱ्या ऑप्शनमध्ये आहे जी जे 89 आणि तिसऱ्या ऑप्शनमध्ये आहे एल ओ 1250 आणि चौथ्या ऑप्शनमध्ये आहे क्यू टी 1890. मित्रांनो, या घटकावरील प्रश्न सोडवत असताना आपल्याला ए बी सी डी हे इंग्रजीतील वर्णमालेची मांडणी या पद्धतीने करून घ्यायची आहे आणि त्यानंतर मग उदाहरणं सोडवायचे आहे. बघा, याच्यामध्ये पहिल्या ऑप्शनमध्ये मांडणी कशी केलेली आहे बी ई आणि 34. आपल्याला काय लक्षात येते आहे की बी आणि ईच्या मधोमध जे काही सी आणि डी हे अक्षर आहेत या अक्षरांचे याच्यामध्ये क्रमांक घेतलेले आहेत. 34 सी आणि डी यांचे क्रमांक 3 आणि 4 घेतलेले आहेत. दुसऱ्या ऑप्शनमध्ये बघा जी जे 89 याच्यामध्ये जी दोन अक्षर सोडले, त्याच्यानंतर जे याच्यामधोमध 89 म्हणजेच या ठिकाणी एच आणि आय जी जेच्या मधोमध असणारे एच आणि आय यांचे क्रमांक घेतलेले आहेत 8 आणि 9. तिसऱ्या ऑप्शनमध्ये बघा एल एल आणि ओ यांच्या मधोमध असणारे एम आणि एन या ठिकाणी बघा एमचा क्रमांक आहे 13 आणि एनचा क्रमांक आहे 14. त्या ठिकाणी 13 आणि 14 या ठिकाणी आपल्याला घ्यायला पाहिजे होतं, परंतु या पर्यायामध्ये तसं दिलेलं नाही. तर याला थोडंसं वेगळं करू. 12, 15 त्यांचेच क्रमांक या ठिकाणी घेतलेले दिसतात एल आणि ओचे. त्याच्यानंतर चौथ्या ऑप्शनमध्ये बघा क्यू टी क्यू आणि टीच्या मधोमध असणारे एस आणि आर या दोन अक्षरांचे क्रमांक एस आणि आर 19 आणि सॉरी 18 आणि 19 या पद्धतीने हे दोन क्रमांक घेतलेले आहेत. परंतु तिसऱ्या ऑप्शनमध्ये मात्र त्यांचेच क्रमांक घेतलेले असल्यामुळे विद्यार्थ्यांनो या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. लगेच आपण दुसरं उदाहरण सोडवूया. याच्यामध्ये बघा ऑप्शन क्रमांक 1 यामध्ये ए वाय सी डब्ल्यू, दुसऱ्या याच्यामध्ये ई व्ही जी टी, तिसऱ्या याच्यामध्ये एफ यू एच एस, चौथ्या ऑप्शनमध्ये आय आर के आणि पी या पद्धतीने ऑप्शन दिलेले आहे. यामध्ये बघा याची कशा पद्धतीने मांडणी केलेली आहे हे आपण समजून घेऊ. ए वाय सी डब्ल्यू ए वाय सी आणि डब्ल्यू या पद्धतीने यांची मांडणी केलेली आहे. सी डब्ल्यू तिरपी मांडणी केलेली आहे. दुसऱ्या ऑप्शनमध्ये बघा ई व्ही सी टी ई व्ही झी टी यामध्ये मात्र एकाखाली एक यांचं अक्षरांची मांडणी केलेली आहे. त्याच्यानंतर तिसऱ्या ऑप्शनमध्ये बघा एफ यू एच आणि एस एफ यू एच एस याच्यामध्ये सुद्धा एकाखाली एक अक्षरांची मांडणी केलेली आहे. त्याच्यानंतर चौथ्या ऑप्शनमध्ये बघा आय आर के पी आय आर के पी याच्यामध्ये सुद्धा एकाखाली एक जी काही अक्षर आहे ती घेण्यात आलेली आहे. विद्यार्थ्यांना मात्र आपल्याला असं लक्षात येते आहे की या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 यांच्यामध्ये तिरपी मांडणी केलेली आहे, त्याच्यामुळे हा ऑप्शन याच्यामध्ये वेगळा आहे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1. विद्यार्थी मित्रांनो, विसंगत अक्षरगट ओळखा यावरील आपण तिसरं उदाहरण सोडून घेऊ. बघा, तिसऱ्या उदाहरणामध्ये आपल्याला पहिला ऑप्शन दिलेला आहे झेड बी एक्स, या ठिकाणी बघा झेड बी एक्स या प्रमाणे मांडणी केलेली आहे झेड बी एक्स. दुसऱ्यामध्ये व्ही ई टी व्ही ई टी या पद्धतीने मांडणी करण्यात आलेली आहे. तिसऱ्यामध्ये आर जे पी आर जे पी या पद्धतीने मांडणी केलेली आहे. तर चौथ्या ऑप्शनमध्ये एस आय क्यू एस आय क्यू. बघा विद्यार्थ्यांनो, पहिलं ऑप्शन तिसरं ऑप्शन
आणि चौथा ऑप्शन याच्यामध्ये आपल्याला सारख्या प्रमाणात त्या ठिकाणी मांडणी करण्यात आलेली आहे, तर दुसऱ्या ऑप्शन मध्ये मात्र वेगळ्या पद्धतीने मांडणी केलेली आहे, त्याच्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 4 बघा, याच्यामध्ये पहिल्या ऑप्शन मध्ये बी डी वाय डब्ल्यू, दुसऱ्या याच्यामध्ये सी ई एक्स व्ही यांची मांडणी कशा पद्धतीने केलेली आहे हे आपण समजून घेऊ। यामध्ये बघा बी डी वाय डब्ल्यू, बी डी बीच्या एक अक्षर सोडून समोरचं अक्षर घेतलेलं आहे, वायच्या एक अक्षर सोडून एक अक्षर मागचा घेतलेला आहे, बी एक अक्षर सोडून समोरचं अक्षर, वाय एक अक्षर सोडून मागचं अक्षर घेतलेलं आहे, सी ई एक्स व्ही याच्यामध्ये सुद्धा सी ई एक्स व्ही, सी एक अक्षर सोडून ई एक्स एक अक्षर सोडून मागे याच्यामध्ये बी घेतलेला आहे। तिसऱ्या मध्ये बघा जी आय टी आर, जी आय टी आर याच्यामध्ये सुद्धा आपल्याला सारखी मांडणी त्या ठिकाणी दिसते आहे, टी आणि मागचं अक्षर आर। त्याच्यानंतर चौथ्यामध्ये बघा जे ओ या ठिकाणी मात्र जे ओ घेतलेला आहे, जे ओ आणि क्यू एल, क्यू आणि एल याच्यामध्ये मात्र विद्यार्थ्यांनो बघा क्यू आणि एल, क्यू एल जे ओ याच्यामध्ये तिरपी मांडणी केलेली आहे, एल आणि ओ या पद्धतीने त्या ठिकाणी मांडणी करण्यात आलेली आहे, त्याच्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4।